आषाढी वारीसाठी अवघे 2 दिवस शिल्लक राहिले आहेत. यानिमित्त प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे नंदवा या ठिकाणी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी जय तयारी सुरू आहे. येथील ग्रामपंचायत आणि मंदिर समितीच्या वतीने कोणत्या प्रकारची तयारी केली आहे यावर जाणून घ्या येथील सुनील पाटील यांच्याकडून. दर्शन रांगेचे जे काम चाललेलं आहे इथं भाविकांना फार अडचण येत होत्या, तर दर्शन रांग आम्ही आता वाढवलेले आहे. तर भाविकांसाठी व्यवस्था व्यवस्थित व्हावी ह्याच्यासाठी आम्ही हे नियोजन केलेलं आहे. आणि परत भाविकांसाठी आम्ही मारुती मंदिरजवळ की तिथून जाताना त्रास होत होता फार जिना केलेला आहे, तिथून भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावं अशी सोय केलेली आहे आम्ही. आपण पाहिले की ही वारी निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी येथील प्रशासन सज्ज झालं आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ही वारी कशा पद्धतीने पार पडणार आहे याची माहिती आपण जाणून घेऊया येथील पुजाऱ्यांकडून. विठ्ठल मंदिर, मी पुजारी दत्तात्रय महादेव वागवे. हेमाळमंती मंदिर आहे आणि भक्त पुंडलिकांना वर देण्यासाठी विठ्ठल इथे आले आणि इथेच वास्तव्याला राहिले. स्वयंभू मूर्ती असणारे हे मंदिर प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते आणि आषाढी वारी एक दिवशी सोमवारी पहाटे 2:20 पूजा चालू होते आणि त्यानंतर दर्शनाला चालू होते. ते रात्री 12:30 खुले राहते. आषाढी वारी दिवशी कोल्हापूरपासून नंदवाळ्यापर्यंत पायदिंडी सोहळा पार पडत असतो. कोल्हापूरपासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुईखडी टेकडी या ठिकाणी रिंगण सोहळासुद्धा पार पडत असतो. आपण पाहू शकता या ठिकाणीच हा रिंगण सोहळा पार पडत असतो. या ठिकाणी हजारो भाविक वारकरी दिंड्या पथकांसह या ठिकाणी सामील होत असतात. त्यानंतर इथे रिंगण सोहळा पार पडल्यानंतर नंदवाळच्या दिशेने ही दिंडी प्रस्थान होत असते. कॅमेरामन रोहित सूर्यवंशीसह मोहन कारंडे, लाईव्ह मराठी, कोल्हापूर.